तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे। यामुळे या परिसरातील 7 गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे। सोबतच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे। रात्रीच्या सुमारास कन्नड तालुक्यातील पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील कोळंबी, तांडा, भारंबा, भारंबावाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। त्यामुळे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जीवमुठी धरून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। पिशोर भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर अनेक भागात शेतात पाणी तुंबले आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। आधीच पावसामुळे पिकं पिवळी पडत असताना आता रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आता पिके वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे। तर रविवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्प 96% भरल्याने 360 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे। सोमनाथ पवार, AIN न्यूज, कन्नड।